सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं शिवजयंतीच्या निमित्तानं रविवार रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न झालं. सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे रविवार रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती शिवणा व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यावर्षीही मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. या शिबिरात शिवणा पंचक्रोशीतील 650 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 350 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या ठिकाणी तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या वतीनं 75 रुग्णांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशनसाठी निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर होते. यावेळी तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या वतीनं डॉक्टर सुरेश पाटील, डॉक्टर शेखर सोनवणे, डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर दीपक या सर्वांनी रुग्णांची तपासणी केली. याप्रसंगी उपसरपंच अरुण काळे, जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुनील काळे, सचिन राऊत, विलास काळे, भाऊसाहेब काळे, राजेंद्र काळे, गजानन काळे, दादराव वयाळ, सागर राऊत, गणेश सपकाळ आदींची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी गणेश जाधव, शिवणा.